पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मागील काही वर्षांपूर्वी शिक्षण खात्याचा एक जी आर आला काय होता तो जी आर की फक्त मुलींची किंवा फक्त मुलांची शाळा नको तर विद्यार्थ्यांना सहशिक्षण दिलं पाहिजे आणि मुलं मुली एकत्र शिकले पाहिजेत त्यांच्यामध्ये एकोप्याची भावना वाढली पाहिजे आणि त्यांचा मानसिक बौद्धिक विकास झाला पाहिजे की आपले सहकारी आपल्या सोबती मुली आणि मुले हे एकत्र शिकले पाहिजेत त्यातून त्यांचा मानसिक विकास होईल अनेक शाळांना सहशिक्षण देणं गरजेचं झालं पण मित्रांनो मला आज आपल्याला सांगावं वाटतं या देशाच्या इतिहासामध्ये ज्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली ते म्हणजे महान शिक्षणतज्ज्ञ समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्यासोबत होत्या त्यांच्या पत्नी ज्या त्यांच्या प्रत्येक पावलावर पाऊल टाकून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा होत्या नव्हे नव्हे तर एक पाऊल पुढे होत्या आणि मुलींच्या शाळेच्या आशिया खंडातील त्या खऱ्या अर्थानं पहिल्या मुख्याध्यापिका होत्या त्या म्हणजे सावित्रीमाता फुले होय यांनी खऱ्या अर्थानं काय क्रांती केली मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आज आपण पाहतोय की या देशामध्ये या राज्यामध्ये सहशिक्षण व्हावं मुलं मुली एकत्र शिकाव्यात आणि त्यातून त्यांचा मनोविकास व्हावा अशा कल्पना मानल्या जातात असे जी आर येत पण क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी आजपासून दीडशे वर्ष अगोदर हा विचार केलेला होता आणि त्यांनी सुरुवातीला जेव्हा मुलीची पहिली शाळा सुरू केली त्यानंतर अगदी पुढच्या तीनच वर्षामध्ये त्यांनी सहशिक्षणाचा विचार केला आणि या शिक्षणतज्ज्ञ जोडप्याने पुण्यामध्ये मुलांची आणि मुलींची सहशिक्षण देणारी शाळा सुरू केली हा विचार त्यांच्या मनामध्ये आला हे खऱ्या अर्थानं त्यांचं शिक्षणावरचं संशोधन होतं हे त्यांचं मनोविकासामधलं संशोधन होतं ते हे त्यांचं मानसिक संतुलनामधलं संशोधन होतं की विद्यार्थ्यांमध्ये आपल्या सोबत्यांबद्दलची आपल्या मित्रमैत्रिणींबद्दलची जी भावना आहे ती समतेची असावी ती एकोप्याची असावी आणि या भावनेचा विकास व्हावा यासाठी सहशिक्षणाचा विचार महात्मा ज्योतिराव फुले यांनी या देशामध्ये केलेला होता आणि तो आजपासून दीडशे वर्षाआधी केलेला होता हा विचार आपल्याला समजला पाहिजे हा विचार आजच्या सरकारांना कळला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं शिक्षणतज्ज्ञ महात्मा ज्योतिराव फुले यांचं हे कर्तृत्व आम्हाला कळलं पाहिजे याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुलेंनी शाळेमध्ये किंवा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये जे बदल केले किंवा ज्या नव्या क्रांती घडवून आणल्या त्या आजच्या पिढीला सांगणं गरजेचं वाटतं म्हणून मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्यासमोर बोलायचं आहे बांधवांनो महात्मा ज्योतिराव फुले एवढ्यावरच थांबले नाहीत आता आपण बघतो की शाळा शाळामध्ये जेवण दिलं जातं दुपारचं जेवण दिलं जातं देतात ना तुमच्याकडं तर ते मिड डे मील महात्मा ज्योतिराव फुलेंच्या काळापासून महात्मा ज्योतिराव फुलेंनी जेव्हा शाळा सुरू केल्या आजपासून दीडशे वर्षा अगोदर महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना तेथेच दुपारचं जेवण मिळावं आणि विद्यार्थी शाळा सोडून घरी जाऊ नये म्हणून त्याला दुपारचं मध्यान्ह भोजन शाळेतच द्यायला सुरुवात केलेली होती म्हणजे खऱ्या अर्थानं ह्या मिड डे मीलचे जनक हे दुपारचं भोजन शाळांमधून देण्याचे जनक कोण असतील तर ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले होते हे आपल्याला मान्य करावं लागेल हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल म्हणजे एकूण या शिक्षण प्रवाहामध्ये अशा मला अनेक कित्येक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो आहे की आजच्या शिक्षण प्रवाहामध्ये आम्हाला त्या जि आर आणून सांगितल्या जात आहेत पण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या गोष्टी आपल्या शाळेमध्ये त्या काळामध्ये राबवल्या होत्या ज्या काळामध्ये मुलं शिकायला शाळेत तयार नव्हती त्यांना शाळेकडे घेऊन येण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी हे उपाय केलेले होते या योजना आणलेल्या होत्या खऱ्या अर्थानं या योजना एका शिक्षणावरती संशोधन करणाऱ्या संशोधकाच्याच डोक्यात येऊ शकतात त्याच्याच मनात येऊ शकतात ज्याच्या मनामध्ये मनापासून शिक्षणासाठी तळमळ आहे त्याच्या मनात आलेले हे विचार आहेत ते महान शिक्षणतज्ज्ञ म्हणजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सहचारिणी त्यांच्या पत्नी सावित्रीमाता फुले यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन कर